आपण पाहत आहात भारतीय जनमत, आपला चॅनल। नमस्कार, मेरा नाम है पर्वत राज पुरोहित और आप देख रहे हैं भारतीय जनमत न्यूज चैनल। आइए जानते हैं कुछ मुख्य खबरें। आज नागपुर में मेक इन इंडिया पहल को और बढ़ावा देते हुए यूनियन मिनिस्टर ऑफ रोड एंड ट्रांसपोर्ट नितिन गडकरी ने नागपुर के बुतिबोरी में इंडिया की सबसे बड़ी मेडिकल इक्विपमेंट और हिमाटोलॉजी रीजेंट मैन्युफैक्चरिंग यूनिट का उद्घाटन किया। जापान बेस्ड हॉरिबा ग्रुप की ये तीसरी यूनिट है। गडकरी ने कहा, फ्यूचरिस्टिक विजन और टेक्नोलॉजी के साथ इंडिया सबसे तेजी से बढ़ती इकोनॉमी है, हम इन नई टेक्नोलॉजीज को इंडिया लाना चाहते हैं। कंपनी के अनुसार 200 करोड़ रुपए के इन्वेस्टमेंट से ये फैसिलिटी 30,000 डायग्नोस्टिक लैब्स और हॉस्पिटल्स को सर्विस देगी। महाराष्ट्र के डेप्यूटी चीफ मिनिस्टर देवेंद्र फडणवीस ने भी इवेंट में शिरकत की। उन्होंने कहा, इंडिया अब मेडिकल डिवाइसेस का बड़ा एक्सपोर्टर बन गया है और मेडिकल टूरिज्म में भी दुनिया में 10वें स्थान पर है। हॉरिबा की नई फैसिलिटी 50,000 स्क्वायर मीटर में फैली है और ब्लड डायग्नोस्टिक, क्लिनिकल केमिस्ट्री इक्विपमेंट और मेडिकल कंज्यूमर्स का उत्पादन करेगी। ये सेंटर इंटरनेशनल ट्रेनिंग और हॉरिबा इंडिया टेक्निकल इंस्टीट्यूट भी शामिल है। अगले 5 सालों में एम्प्लॉयज की संख्या दुगनी होने की उम्मीद में है। हॉरिबा इंडिया के चेयरमैन जय हाकू ने कहा, यह फैसिलिटी लोकल प्रोडक्शन को प्रमोट करके मेक इन इंडिया और सेल्फ रिलायंट इंडिया को सपोर्ट करेगी। अतिशय स्टेट ऑफ आर्ट अशा प्रकारचं मेडिकल डिवाइस निर्माण करण्याचा हा प्लॅन या ठिकाणी आज त्याचं उद्घाटन झालेलं आहे। माननीय गडकरी साहेब आणि मी या उद्घाटनाला होतो आणि हॉरिबा कंपनीचे प्रमुख जे आहेत हॉरिबा सान ते देखील या ठिकाणी होते। जय हाकू ज्यांचे प्रेसिडेंट आहेत ते देखील होते आणि मला असं वाटतं की आपल्या विकासामध्ये ही जी काही फॅसिलिटी तयार झाली याकरता महत्वाची आहे की भारत हळूहळू मेडिकल डिव्हायसेसचा हब होतोय। आता जवळपास $10 बिलियन आपला एक्सपोर्ट सुरू झालेला आहे आणि त्यातनं या अशा फॅसिलिटीमुळे मोठ्या प्रमाणात मेडिकल डिव्हायसेसची निर्मिती ही या ठिकाणी होणार आहे। आपल्या देशाकरता आणि एक्सपोर्ट करता देखील त्याची एक मोठी फॅसिलिटी निर्माण होणार आहे। त्यासोबत ही जी हॉरिबा कंपनी आहे जवळपास 29 देशांमध्ये ही कंपनी आहे आणि सेमीकंडक्टरमध्ये यांचं मोठं काम आहे। त्यांच्याशी सातत्याने चर्चा आमची चालली होती की सेमीकंडक्टरमध्ये देखील तुम्ही या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट करावी। तशा प्रकारे आज त्यांना मी ऑफर देखील दिली आहे की तुमच्याकरता आम्ही लँड ठेवलेली आहे, तुम्ही तुमचं पत्र द्या, आम्ही तुम्हाला ऑफर लेटर देतो। आणि त्यांनीही अतिशय पॉझिटिव्हली त्याला रिस्पॉन्ड केलेला आहे। लवकरच त्यांच्याशी आम्ही निगोसिएशन्स करू आणि या ठिकाणी सेमीकंडक्टरच्या करता त्यांची इन्व्हेस्टमेंट येईल असा मला पूर्ण विश्वास आहे। सेमीकंडक्टर संदर्भात दक्षिणेच्या राज्यांसोबत आघाडी घेतली होती, आपण जी पॉलिसी तयार केली त्यामध्ये काय वेगळं करतो? आपली जी पॉलिसी आहे मी असं म्हणतो की देशातली सर्वात चांगली पॉलिसी आहे, कारण आम्ही केंद्र सरकारच्या पॉलिसीपेक्षा अधिक काय देता येईल त्याला कॉम्प्लिमेंट कसं करता येईल अशा प्रकारची पॉलिसी तयार केली आहे। त्यामुळे आता 3 मोठ्या कंपन्यांशी आमचं बोलणं चाललेलं आहे या संदर्भात। एकदा ते बोलणं एका स्टेजवर गेलं की मग आपल्याला निश्चितपणे त्याची माहिती देण्यात येईल। मी त्याची योग्य माहिती देईल, मी आता कार्यक्रमामध्ये होतो, मी योग्य माहिती देईल। कर्नाटक